आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात पंचगंगेच्या पुराचं पाणी घुसलं नागरिकांच्या घरात. कोटनपूर मधील 7 कुटुंबांच्या घरात पाणी, कुटुंबांचे स्थलांतर. पंचगंगा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी आता कुरुंदवाडच्या गोटनपूर विभागातील 7 कुटुंबांच्या घरात घुसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कृष्णा पंचगंगा नद्याचे पाणी पातळी बाहेर पडले असून नदीला पूर आला आहे. श्री क्षेत्र नुरसीवाडी येथील श्री दत्त मंदिर आज पूर्ण पाण्याखाली गेले आहे, तर नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्यामुळे गवत पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान पंचगंगा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने कुरुंदवाड येथील भैरववाडी पुलानजीक असलेल्या गोटनपूर विभागातील अण्णाप्पा कोरवी, दिलीप हातळगे, दिगंबर गोंघळी, गणपती गोंघळी, प्रकाश कोळी, अनिल शिंदे आणि जितेंद्र एडगे या 7 कुटुंबांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे. या 7 कुटुंबातील 39 जणांचे पर्यायी जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच संग्राम कोळी, बाबासो कोरवी, दत्तात्रय कोरवी यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले आहे. येथील 7 घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी वस्तू संपूर्ण भिजले आहेत, तसेच घरात ठेवलेले साहित्य संपूर्ण भिजून गेले आहे. घरात पाणी गुडघाभर घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शिरोचे तहसीलदार गजानन गुरव, मुख्य अधिकारी नागेंद्र मुतकेकर, सब पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह मंडलाधिकारी तलाटी यांनी या विभागाची पाहणी केली. संबंधित पूरग्रस्त कुटुंबांनी पर्यायी जागेत स्थलांतर केले आहे. यावेळी पाणी पातळी वाढत असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार गुरव यांनी केले असून येथील SP हायस्कूल, धर्मशाळा, मराठी शाळा पूरग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.